त्यांच्यासाठी ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, माहेरी पहिलीच वेळ असते लग्नानंतर. नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमी हा बायकांसाठी खूप मोठा सण आहे, स्पेशली त्यांच्यासाठी ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे. माहेरी येण्याची ही पहिलीच वेळ असते लग्नानंतर. तर त्या सर्वच माझ्या मैत्रिणींना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आज मी पुरणाचा स्वयंपाक करणार आहे. आज घरोघरी पुरणाचा स्वयंपाक होत असतो, कारण कालचे उपवास पण असतात आणि नैवेद्य देखील दाखवायचा असतो त्याच्यामुळे. आणि लहानपणीच्या आमच्या खूप आठवणी आहेत नागपंचमीच्या. आम्ही माझं आजोळ जे आहे ते इथेच आहे बीडजवळ. तर तिथे माझ्या आजीचं घर, मामाचं घर आहे. तर मामाच्या घरी मी जास्त तिकडेच राहिलेली आहे. तर खूप मज्जा केलेली आम्ही नागपंचमीला. तर आम्ही खूप झोके वगैरे, रस्त्याच्या कडीलाच घर होतं आमच्या मामाचं आणि रस्त्याला खूप मोठे मोठे वडाचे झाड होते. तर तिथेच आमच्या मामा आम्हाला झोका वगैरे बांधून द्यायचे आणि आजीबरोबर आम्ही वारुळाला जायचो आणि मी आमच्या मामीच्या साडी वगैरे घालायचे लहान असतानाच ह्या सर्व गोष्टी. कारण खूप एक हेवा वाटायचा त्यावेळी या सर्व गोष्टींचा. आता सर्व हे खूप कमी होत चाललेलं आहे. सर्व म्हणजे शहराच्या ठिकाणी तर हे काहीच बघायला भेटत नाही, झोके वगैरे तर हे असं काहीच नाहीये. आणि आपण ह्या गोष्टी केल्या तर आपल्या मुलांना कळतील पुढे चालून, कारण हे खूप दुर्मिळ होत चाललंय दिवसेंदिवस ह्या गोष्टी. नागपंचमी हा सण पहिल्यासारखा राहिलाच नाही आता, कारण पहिल्यासारखं तेवढं कोणालाच ह्या गोष्टीचं, ह्या सणाचं काहीच वाटत नाहीये. तर आपण जर केलं तर मुलांना लक्षात राहील, ते आपली परंपरा चालत आलेली, ह्या सणाला आपण काय करतो, कशामुळे हा सण करतात, ह्या सर्व गोष्टी मुलांना कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे घरात का होईना ते आपण साजरं त्या पद्धतीने तरी साजरं केलं पाहिजे. ते पारंपरिक आपण पदार्थ बनवले पाहिजेत जे आपण ह्या सणाला बनवत असतो. तर खूप आठवणी आहेत, खूप आठवणी. आणि खरंच ते गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी, असंच म्हटल्यासारखं आहे. तर असो काही हरकत नाही. तर आता मी करणार आहे पुरणाचा स्वयंपाक. आणि आता सर्वात आधी कालचा सोमवार होता, त्याची उत्तर पूजा जी आहे ती मी करून घेणार आहे. आताच माझं काम वगैरे सर्व आवरलेलं आहे आणि आधी मी पूजा करणार आहे आणि नंतर मग मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर चला मग आधी पूजा करून घेऊयात. कोणत्याही पूजेची ज्यावेळी आपण मांडणी करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करणं हे गरजेचंच आहे. तर इथे उत्तर पूजा करण्याआधी मी आरती करून घेतलेली आहे. इथे गणपतीची आरती, महादेवाची आरती आणि आज मंगळवार असल्यामुळे मी देवीची देखील आरती इथे करून घेतलेली आहे. आणि आता मी इथं उत्तर पूजा करून घेत आहे माझी. तर हे जे सर्व निर्माल्य आहे का ते आपल्याला पाण्यात विसर्जित करायचं आहे, नाहीतर आपल्या घरामध्ये कुंड्या असतील ना तर त्या कुंड्यांमध्येच टाकलं ना तरी छान आहे, उत्तम आहे. ते असंच रस्त्यावर कुठेही टाकू नका, कारण आपण जे पूजा अर्चना जे देवाकडे मागणं मागतो ते सर्व आपलं त्याच्यामध्ये असतं. तर ते असंच कुठेही टाकू नका. तर आता बघा व्यवस्थित मी इथे साफ करून घेत आहे सर्व. आणि आज नागपंचमी आहे तर हा जो फोटो आहे जरा जीवंतिकाचा, याचंच पूजन केलं जातं. तर हे इथेच ठेवणार आहे मी अशा प्रकारे. आणि जो नैवेद्य ठेवला होता मी साखरेचा, तो घरातल्या आम्ही सर्वांनी खाल्ला आहे, कारण ते खूप त्याच्यामध्ये आपल्या ज्या आपण पूजा अर्चना केलेल्या आहेत नैवेद्य ठेवून ते सर्व आहे त्याच्यामध्ये. तर ते आम्ही सर्वांनी ग्रहण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात आधी मी इथं पुरणाची तयारी करून घेत आहे. तर पुरण शिजायला घालत आहे मी इथे. तर बघा ही घरगुती डाळ आहे, तर मी याला दोनदा धुतलेलं आहे आणि 15 मिनिटे याला भिजत ठेवायचं आहे, कारण घरगुती डाळ ना पटकन शिजत नाही. तर बघा आता याच्यामध्ये मी कुकरमध्ये टाकून घेत आहे इथे डाळ. तर डाळ कुकरमध्ये लावताना याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे. हळद याच्यासाठीच की चण्याचा आयटम आहे तर पचायला थोडा जड जातो त्याच्यामुळे. आणि तेलामुळे काय होतं, पुरण जे आहे ना ते मऊ शिजलं जातं आणि जास्त
उतू जात नाही ते, कारण वरती जाण्याची शक्यता असते कुकरमधून पाणी वगैरे बाहेर येताना, नाहीतरी तसंही येतच पण थोडं कमी प्रमाणात येतं. तर आता कुकर होतंय तोपर्यंत मी बाकीची तयारी करत आहे. इथे मी घेतलेला आहे गूळ. गूळ असा कट करून घेतला ना तर पटकन तो व्यवस्थित एकजीव होतो डाळीमध्ये. तर आता गूळ झालेला आहे माझा कट करून, त्याच्यानंतर मी इथे पीठ मळायला घेत आहे. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडंच टाकायचं आहे, जास्त नाही. थोडीशी हळद पण टाकलेली आहे मी इथे, कारण पोळीला छान रंग येतो त्याने. आणि थोडीशी साखर, त्याने काय होतं पोळी जी आहे ना ती खरपूस भाजली जाते मस्त अशी. आणि खूप काही नाही मी मळत बसत. आता बघा अशा पद्धतीने पीठ झाल्यानंतर याला थोडंसं तेल आणि पाणी लावून असंच ठेवणार आहे, आणि पोळ्या करत्यावेळी त्याला आणखीन थोडंसं मळायचं आहे. तर आता पीठ मुरतंय तोपर्यंत मी इथे भज्याची तयारी करून घेत आहे. तर भज्याचं पीठ देखील थोडा भिजणं गरजेचं आहे. तर मी इथे घेतलेलं आहे बेसन पीठ, ओवा घेतलेला आहे थोडासा हातावरती चोळून मीठ चवीपुरतं. इथे मी घेतलेला आहे कांदा उभा कापून, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. तर याच्यामध्ये मी लाल तिखट आणि मीठ घातलेलं नाही, कारण याने वेगळाच कलर येतो भज्यांना. तर दरवेळी मी भज्यांचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून पाहत असते, कारण कुठलं ना कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या केले तर छान लागतात त्या. तर याला थोडा वेळ भिजू ठेवायचं आहे आपल्याला. तर बघा आता पुरण मस्त शिजलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मऊ शिजलेलं आहे पुरण एकदम. याला आता जास्त काही करण्याची गरज नाही आपल्याला, आणि याच्यामध्ये पाणीही जास्त राहिलेलं नाही. तर याच्यातली थोडीशी डाळ जी आहे का ती मी आमटीसाठी काढून घेतलेली आहे. आणि आता गॅस ऑन केलेला आहे, आणि याच्यातच मी आता गूळ जो आहे कट केलेला तो टाकून दिलेला आहे. आणि 2 चम्मच मी इथे साजूक तूप घालत आहे. तुपामुळे खूप छान खमंग लागतात पोळ्या, तुपाची वेगळीच चव असते. आणि इथेच मी इलायची पावडर टाकून देत आहे. तर आता याला आपल्याला कंटिन्युअसली हलवत असं या स्टेजला आणायचं आहे एकदम घट्ट होईपर्यंत. बघा तर आता मी याला पुरण पात्रातून काढून घेणार आहे. तर बघा इथं पूर्ण पुरण मी तयार करून घेतलेलं आहे. आणि वाटते की नाही पाट्यावर वाटल्यासारखं. आणि प्रत्येक वेळी मी बनवते ना पुरण, माझं पुरण असंच बनतं. फक्त डाळ जी आहे ना ती आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर आता मी पुरण थंड होते तोपर्यंत इकडे आमटीची तयारी करून घेत आहे. तर इथे मी घेतलेलं आहे पातेलं, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, कढीपत्ता आणि टोमॅटो. टोमॅटो पटकन गळावा याच्यासाठी मी आता याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून टोमॅटो जे आहे ना ते पटकन तेलामध्ये गळून जाईल. आता टोमॅटो छान गळले बऱ्यापैकी, याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट घालत आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर 1 चम्मच काळं तिखट, थोडीशी हळद, 2 चम्मच इथे धना पावडर, आणि अर्धा चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे, रंग छान यावा याच्यासाठी. तर बघा सर्व एकजीव छान मिक्स झाल्यानंतर तेल सुटलं मसाल्यांना, की जी आपण डाळ ठेवलेली आहे ती आता याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर जेवढी आवश्यकता आहे तेवढं आपण याच्यात पाणी घालायचं आहे. तर मीठ मी याच्यात ऑलरेडी टाकलेलं होतं. तर आता लिंबा एवढा मी गुळाचा खडा घेतलेला आहे, आणि हा चिंचेचा कोळ, चिंच मी भिजत ठेवलेली आहे. याने एवढी छान लागते ना आमटी, खूप मस्त लागते, नक्की ट्राय करा. आता आमटी मी एका साईडला ठेवलेली आहे, कारण आमटी आपण जेवढी शिजू ना तेवढा छान तिला कट येतो. आमटी शिजती आहे तर पीठ मी मळून घेतलेलं आहे, आणि मऊ लुसलुशीत असं पीठ तयार. मी इथे पटकन आता पोळ्या करून घेत आहे, आणि पोळ्यांना मी खरंच खूप मोठ्या मोठ्या आणि पातळ करते, कारण मला खूप वेळ खेळत बसायला आवडतच नाही, कारण वेळ खूप लागतो. एक तर सणासुदीच्या दिवशी होतं काय की कामं खूप असतात, आणि छोट्या छोट्या पोळ्या करत बसा. माझ्या चपात्या देखील एवढ्याच असतात मोठ्या, मला जास्त वेळ द्यायला आवडत नाही ह्या गोष्टींना, कारण बाकीच्या गोष्टी राहून जातात मग या सर्व गोष्टींमध्ये त्याच्यामुळे. आणि बघा आता पोळ्या किती मस्त आणि मऊ आणि खरपूस भाजल्या जात आहेत की नाही हे तुम्ही पहा, कारण साखर मी टाकलेली आहे ना त्याच्यामध्ये, त्यामुळे खूप छान रंग येतो पोळीला. आणि असं पिठाला पण थोडासा गोडसरपणा येतो त्याच्यामुळे, हलका का होईना, कारण पीठही गोड लागतं थोडंसं त्याच्यामुळे. आणि पिठात मी जी हळद टाकलेली होती त्यामुळे पोळीला पण रंग छान येतो, आणि पचायला जड जाऊ नये याच्यासाठी मी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये. आणि पाहू शकता तुम्ही प्रत्येक पोळी जी आहे ना ती टम्म फुगतीये.
पीठ काय करायचं आहे मळल्यानंतर 5-10-15 मिनिट जेवढा वेळ तुमचं बाकीची तयारी होत नाही तोपर्यंत पिठाला तसंच ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर पोळ्या करण्याआधी एकदा त्याला छान 5 मिनिट मळून घ्यायचं आहे तेल लावून. पीठ आहे ना एकदम मस्त तयार होतं, त्याला बाकीचं आपटण्याची किंवा काही आणखीन गोष्टी करण्याची काहीच गरज नाही, मस्त पीठ तयार होतं. तुम्ही पाहू शकता इथं पोळ्या किती छान बनत आहेत आपल्या. तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर इथे मी आता सर्व पोळ्या करून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा आता आपली आमटी देखील तयार झालेली आहे आणि मस्त कट आलाय की नाही आमटीला आणि चवीला तर खूपच छान लागते. आणि आता मी इथं तळण करून घेत आहे. आता बाकीचं सर्व माझं आवरलेलं आहे, तळणच राहिलेलं आहे. तर पटकन मी इथे भजे काढून घेत आहे आता, कारण उशीर खूप झालेला आहे. काल मी वारुळाला गेले होते का तिथे नैवेद्य दाखवायला परत जावं लागतं आज. तर मी इथं आता पटकन तळण तळून घेत आहे, भजी झालेले आहे. त्याच्यानंतर कुरवडी पापड मी पटकन तळून घेतलेला आहे, कारण खालच्या ताई ज्या आहेत ती माझी वाट पाहत होत्या की आपल्याला जायचं आहे तिकडे म्हणून. तर इथे मी बघा तळण तळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी नैवेद्य तयार केलेला आहे देवाऱ्यावरचा सर्वात आधी. तर इथे बघा आता अशा पद्धतीने मस्त अशी आपली पुरणपोळीची थाळी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मागे मी व्हिडिओ टाकला होता पण तो व्हिडिओ माझ्याकडूनच डिलीट झालेला आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींची रिक्वेस्ट आली होती की एक परत हा व्हिडिओ टाका म्हणून, तर मी परत टाकलेला आहे. कारण पुरणाचं आपण नेहमीच करत राहतो पण शूट करायला तेवढं जमत नाही. तर आज म्हटलं चला शूट करावं. तर बघा मस्त असं परफेक्ट पुरणपोळीचं ताट तयार झालेलं आहे आपलं. आणि त्यानंतर मी लगेच देवाचे देखील नैवेद्य भरून घेतलेले आहेत जे मला वारुळाला न्यायचे आहेत ते. आणि आता मी चाललेली आहे वारुळाला. तर बघा इथे मी आलेली आहे पण इथे ना आम्हाला खूप उशीर झाला होता. बघा तुम्ही ऑलरेडीच बायकांनी सर्व नैवेद्य वगैरे ठेवून पूजा वगैरे करून त्यांचं सर्व काही झालेलं होतं, उशीर झाला होता मला खूप. आणि किती उंच वारुळ आहे हे बघा तुम्ही, खूप जुनं आहे, खूप वर्षांपूर्वीच आहे म्हणे हे. आणि सर्व बायका आमच्या एरियातल्या इथेच येतात असं त्या ताई सांगत होत्या. तर आता मी देखील इथेच सर्व नैवेद्य वगैरे ठेवून पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर अशी साजरी केली मी नागपंचमी. तुम्ही कशी साजरी केली नागपंचमी हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.